खरं तर हायकोर्ट उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर हा राज्य बँकेच्या संदर्भातला गुन्हा दाखल झाला आहे आणि हे जे 76 राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन संचालक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. त्यात सर्व पक्षी आहेत. किंबहुना मी तर असं म्हणेन की ह्या 76 बहुसंख्य लोक आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि या खटल्यादरम्यान सरकारनं वारंवार बोर्डची भूमिका घेतली आहे. या लोकांना वाचवण्याची भूमिका घेतली आहे. यात सकृतदर्शनी गैरप्रकार झालेला दिसून येत नाही असं सरकारी वकिलांनी सांगितलं आहे. माननीय उच्च न्यायालयानं गुन्हा दाखल करा आणि निष्पक्षपणानं तपास करा असं सांगितल्यामुळं गुन्हे दाखल होत आहेत. ती काय सरकारनं गुन्हे दाखल करायला सांगितलं नाहीत त्यामुळे आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. गुन्हा दाखल झाला याचा अर्थ आरोप सिद्ध झाला असं होत नाही. प्रामाणिकपणानं निष्पक्षपणानं तपास यंत्रणेनं तपास करावा. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. सकृतदर्शनी जे संचालक होते त्या काळामध्ये बँकेत त्या सगळ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलेला आहे. पण प्रत्यक्षामध्ये कुणाच्या आदेशामुळं हे झालेलं आहे किंवा कुणामुळं हा गैरव्यवहार झालाय ते तपासामध्ये बाहेर येईलच. परंतु हा जनतेचा पैसा आहे आणि राज्य बँक ही राज्याची शिखर बँक आहे. त्याच्यातला घोटाळा हा घोटाळाच आहे. त्याला पक्षीय बंधन लावायचं काही कारण नाही.